वृक्ष नष्ट होत असल्यामुळे पाऊस सुद्धा पडत नाही. पाऊस नसल्याने शेतीची मोठी हानी होत आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी बांधवाने एक तरी झाड आपल्या शेतातील बांधावर लावावे असे आवाहन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले. वृक्षारोपणाच्या हरित महाकुंभात जळगाव जामोद तालुक्यातील रासुटा शिवारात रविवारी 1 जुलै रोजी वन महोत्सव निमित्त चला वृक्षारोपण करूया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करूया हा नारा घेऊन 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ रविवारी सकाळी 11 वाजता राजुरा पीठ हनुमतखेड मध्ये डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते झाला. यावेळी वृक्षारोपणाचे महत्व सांगताना ते बोलत होते. प्रारंभी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी वृक्षपूजा करून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपणाचे सांगत प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले. यावेळी उमापूर ग्रामपंचायतच्या सरपंच रेवती राजकुमार गौतम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य मंजुषाताई तिवारी, आसलगाव पंचायत समिती सदस्य एकनाथ वनारे, तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर, जळगाव जामोदचे ठाणेदार प्रदीप साळुंके, वन परिक्षेत्र अधिकारी कांबळे, त्यांचे सर्व सहकारी मंजित सिंह शीख, इतर विभागाचे सरकारी कर्मचारी, सन्मान टीमचे स्वयंसेवक व धानोरा वडगाव हनुमतखेड उमापूर सारबन गारपेट व राजुरा आदी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.